धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि बोरघाटचे जनक असलेले वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शिंगरोबा उत्सव कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता मंदिरात धनगर समाजाचे नेते बबन खरात यांच्या होमहवन व सत्यनारायण महापूजा पार पडली असून 10 वाजण्याच्या सुमारास मावळचे आमदार संजय उर्फ बाळा पेगडे, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीचे पूजन करून पालखीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या ताळ्यावर वाजत गाजत मोठ्या धूमधडक्यात शिळफाटा खोपोली बाजारपेठेतून काढण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या आणि भाविक भक्तांच्या कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाळा फेगडे, माजी आमदार देवेंद्र साटम, चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, खोपोलीच्या नगर अध्यक्ष सुमन अवसरमल, नगरसेवक सुनील पाटील, शिंगरोबा उत्सव कमिटी संस्थापक बबन खरात, बबन शेगडे, दीपक आखाडे, बाळू आखाडे आदी प्रमुखांसह अनेक मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवजोत पिंगळे यांनी. हा आम्ही कार्यक्रम का साजरा करतो, देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांची सत्ता आपल्यावर होती. त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता असताना ब्रिटिशांना या घाटातून महामार्ग काढायचा होता. त्यांच्याकडे फार मोठे इंजिनियर, फार मोठे यंत्रणा होती, तरी त्यांना या घाटातून कुठलाही मार्ग मिळत नव्हता. ते या घाटातून मार्ग काढत असताना त्यांना येथे शिंगरोबा भेटले. त्यांनी विचारलं की बाबा रे, आम्ही हा महामार्ग काढत आहोत, मग येथून तू आम्हाला काही मार्ग सुचवशील का? तेव्हा शिंगरोबा हे मेंढपाळ होते आणि ते इथे बकरी राखत होते. त्यांनी त्यांना सांगितलं, अरे हे तर मी लगेच तुला करून देतो. ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितले, तुम्हाला आम्ही लगेच करून देतो. त्यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांना लगेच हा महामार्ग दाखवला. तेव्हा त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणाले, अरे तुला याबद्दल आम्ही काय बक्षीस देऊ? तेव्हा वीर हुतात्मा शिंगरोबा त्यांना म्हणाले, अरे तुम्ही आम्हाला काय देता? मी तर या धनाचा धनगर आहे आणि मी या घाटाचा राजा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला काय देऊ नका, पण आमच्या देशावर जे तुम्ही राज करताय ते इथून निघून जा आणि आमचा देश आम्हाला स्वतंत्र करून द्या. या गोष्टीचा त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि तेच वीर हुतात्मा शिंगरोबा या घाटात आज सुद्धा वीर होऊन राहतात. तेव्हा ब्रिटिशांनी महामार्ग काढला आणि पुन्हा मुंबई तसेच या महाराष्ट्राचे दळणवळण चालू झाले. ब्रिटिशांनी महामार्ग काढला तरी सुद्धा त्यांचा महामार्ग हा व्यवस्थितपणाने चालत नव्हता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही नेमकी अडचण काय. शिंगरोबा हे साधे सुद्धे कुणी नव्हते, तर हे वीर शिव शक्तीचे एक रूप होते. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील सर्व भाविक येथे मोठ्या उत्सवाने जमून हा कार्यक्रम सालाभात प्रमाणे करत असतात. या पद्धतीने आमचा हा कार्यक्रम पार पडत असतो.